खूप आनंद, खूप समाधान, छान वाटतंय की पक्षांनी मला ही संधी दिली. पक्षांनी हा जो विश्वास माझ्यावर दाखवला आणि पुन्हा एकदा काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी मनपूर्वक कृतज्ञ आहे पक्षातल्या सगळ्या वरिष्ठांच्याकडे. वरिष्ठांच्या प्रती मी अत्यंत मनपूर्वक कृतज्ञ आहे, आभार व्यक्त करते. माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी, माननीय अमितभाई शहा, माननीय राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, राष्ट्रीय संघटन सरचिटणीस बी.एल. संतोषजी, विनोदजी तावडे, आमच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा वानथीजी श्रीनिवासन, आणि या सगळ्यांनीच पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि राज्यसभेवर काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. आजपर्यंत गेली अनेक वर्ष पुण्यामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं, 3 टर्म नगरसेवक म्हणून काम केलं, 1 टर्म आमदार म्हणून काम केलं, आणि आता राज्यसभेवर खासदार म्हणून काम करताना एक वेगळा अनुभव मला मिळेल. राष्ट्रीय पातळीवर महिला मोर्चाची उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यामुळे काही प्रमाणात दिल्लीला जाणं झालं, देशभर जाणं झालं. आता ही दिल्लीच्या सभागृहामध्ये जाण्याची संधी मिळाली आहे आणि तिथे मी पुण्याचेही प्रश्न मांडू शकीन आणि इतरही ज्या ज्या जबाबदाऱ्या मला ज्या पक्षाच्या माध्यमातून वेळोवेळी दिल्या जातील त्याही मी उत्तम प्रकारे पार पाडण्याचा नक्कीच प्रयत्न करीन. सातत्याने जिथे बोललं जात होतं की तुमच्या बाबतीत पक्षाकडून तुमच्यावरती अन्याय होतोय, आज तो अन्याय दूर झाला असं म्हणता येईल का? आज इतका आनंदाचा दिवस आहे की आज बाकी काही गोष्टी बोलण्याची मला आवश्यकता वाटत नाही. सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहीत आहेत आणि माहीत आहेत म्हणूनच हा निर्णय घेतला गेला आहे. त्यामुळे आता छान घडलेलं असताना काही वेगळं आठवण्याची आवश्यकता मला वाटत नाही. एकत्र येऊन खूप छान काम करू, पुण्याचा विकास असेल, पक्षविस्तार असेल किंवा अन्यही काही जबाबदाऱ्या सांगतील त्या पद्धतीने मी काम करेन. काही ज्यांच्याकडे अन्याय झाला तुमच्यावर सातत्याने तुम्हाला टार्गेट केले गेले त्यांना काय सांगाल? नाही असं काही माझ्या मनामध्ये. आज ही प्रोसेस जरा सांगा, म्हणजे तुम्हाला कधी तिकडनं सांगितलं गेलं तयारी करायची आहे आणि त्यानंतर कोणी सांगितलं होतं, दरम्यानच्या काळात कुणाशी बोलणं झालं, तो म्हणजे ते विश्वासाचे किंवा आश्वासक शब्द कुणाचे होते जरा ते तुम्हाला असं कधी कळलं की आपलं राज्यसभा मिळणार असं तुम्हाला कधी असं वाटलं होतं? काही गोष्टी या पक्षांतर्गत असतात, सगळ्या गोष्टी प्रसिद्धीच्या नसतात. आणि आता छान घडलेल्या गोष्टींवर आपण बोलू, पुढे काय करता येईल याच्यावर बोलू. तुम्हाला कधी कळलं पण हे सगळं हे काय आता तुम्ही दाखवलं बातमीमध्ये? लोकसभेसाठी इच्छुक होतं जाहीरपणे बोलून दाखवलं होतं, आता लोकसभेचं काय? मी पर्टिक्युलरली अमुक एक पद पाहिजे असं कधीच कोणाशी बोलले नाही, ना पक्षश्रेष्ठींशी, ना तुमच्या माध्यमातून कोणाशी. मला काम करण्याची संधी हवी आहे एवढंच मी म्हणाले. आणि अनेक वर्ष पक्षात काम करते, माझी मुलं छोटी असल्यापासून काम करते, निष्ठेनी काम करते. जराही मला विचलित होताना तुम्ही कधी पाहिलं नसेल. आणि ना मी कामापासून ढळले, ना मी पक्षापासून ढळले, तर त्याचं हे फळ आहे असं मला वाटतं. काहीतरी काम करण्याची संधी दिली एखाद्या कार्यकर्त्याला, ज्या कार्यकर्त्याला मुळातच आवड आहे, एक पॅशन आहे, अशा व्यक्तीला काम, ज्याला ज्या व्यक्तीला काम करण्याची पॅशन आहे त्याला कामापासून वंचित राहायला नाही आवडत. पण तुम्ही जेवढ्या आशावादी आहात होता त्या तितकंच म्हणजे पक्षाच्या दृष्टिकोनातनं किंवा पक्षाच्या बाजूने विचार केला तर वहा पर देर आहे पर अंधेर नाही असं म्हणता येईल का? काय प्रत्येकासाठी योजना ही पक्षश्रेष्ठींकडे तयार असते. कोणाला काय काम द्यायचं, कोणामध्ये काय कपॅसिटीज आहेत याचं अवलोकन करून ते काम दिलं जातं. आणि त्यानुसार मला असं वाटतं की हा माझ्यावरचा खूप मोठा विश्वास आहे. झालं तुमच्या उमेदवारीच्या बाबतीत, पण एकूणच जर विचार केला पक्षाने दिलेले उमेदवार एक प्रकारचा बॅलेन्स साधण्याचा प्रयत्न केला आहे,
पुण्याच्या बाबतीत नेहमी म्हणजे विधानसभेपासून बोललं जात होतं की पुण्यामध्ये ब्राह्मण प्रतिनिधित्व हे कमी आहे किंवा तेवढी संधी दिली जात नाही. तुमच्या रूपाने ते प्रतिनिधित्व मिळालं असं म्हणतायत का? त्याचबरोबरीनं एकूण पक्ष आत्ताच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला असू द्यात मग तिकडे अशोक चव्हाणांना आणि डॉक्टर गोपचंद यांना उमेदवारी देऊन हा बॅलन्स साधला गेला असं म्हणता येईल का? मी पक्षाने जाहीर केलेल्या सर्व उमेदवारांचं अभिनंदन करते आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देते. आणि मला काम करण्यासाठी संधी दिली आणि मी करणं एवढंच माझ्यासाठी अखलेलं गोष्ट आहे. वरिष्ठांनी काय दृष्टी ठेवली आणि काय विचार केला हा माझा विचार करण्याचा मुद्दाच नाही. मी एक छोटी कार्यकर्ती आहे, मला माझ्या कामाची हे माहिती आहे आणि तेवढ्यापुरतंच बोलणं हे माझं कर्तव्य आहे. तुम्हाला ज्यावेळेस उमेदवारी मिळाली नव्हती त्यावेळी पुण्यातल्याच एकूण ब्राह्मण समाजापैकी अशा प्रतिक्रिया आल्या होत्या की एक प्रकारची अन्यायाची भावना होती, म्हणजे असंतोष तर नाही म्हणजे एवढं पुढे कधी होत नाही पण अन्यायाची भावना निश्चितपणे त्यांच्यामध्ये होती, तर ती आता दूर होईल असं तुम्हाला नाराजी दूर होईल समाजातल्या? तर समाजातल्या अनेक लोकांचे मला फोन येत आहेत, थोडीशी त्यांना आशा वाटली जेव्हा निर्णय झाला नव्हता पण तुमच्या माध्यमातून लोकांना की उमेदवारी देण्याची शक्यता वगैरे तेव्हापासून फोन येत होते आणि आता तर खूप फोन येत आहेत. तर एक सर्वदूर समाधान आहे समाजामध्ये, पण अर्थातच इतर समाजातल्या लोकांना सुद्धा माझ्याविषयी खूप जिव्हाळ आहे, प्रेम आहे. कारण मी काम करत असताना विशिष्ट असा समाजाचा भाग बनून कधीच काम केलं नाही, त्यामुळे मी सर्वच बांधवांचे मनापासून आभार मानते. वेगवेगळ्या जातीधर्माचे लोक माझ्याशी खूप एकोप्याने राहतात, माझ्याशी मला अगदी बहिणीसारखं प्रेम करतात आणि अशा सगळ्यांचे मला फोन येत आहेत, आनंद व्यक्त होतो आहे. त्यामुळे हा विशिष्ट जातीचा मुद्दा नसून एक निष्ठावंत आणि कृतिशील अशी व्यक्ती की जिला पुन्हा एकदा संधी मिळाली आहे याच्यासाठी सगळ्यांचं समाधानाचे स्वर मला ऐकू येत आहेत आणि मला छान वाटतंय. ते तुमच्या उमेदवाराच्या लोकसभेला कसा फायदा होईल बघूया, आता मला जेवढा मला करून देता येईल तेवढा मी देईनच. आता राज्यसभेवरती तुम्ही आता जात आहात, राज्यसभा तुम्हाला मिळते, केंद्रात तुम्हाला संधी मिळावी की केंद्रात सुद्धा काम करायची संधी मिळावी केंद्रामध्ये, तर असं काही अपेक्षा आहे की असं काही तुम्हाला वाटतंय मंत्रिमंडळामध्ये संधी मिळावी? मी आताच जातीये तिथे, जस्ट मला माहिती पण नाही तिथे काय ते, त्यामुळे लगेच अशा खूप मी अतिमहत्वाकांक्षेपोटी काही गोष्टी कधीच करत नाही, माझा स्वभाव नाही. मला शिकायला आवडतं, मला काम करायला आवडतं, मी नक्कीच शिकीन तिकडे कसे मोठे मोठे दिग्गज तिथे त्या सभागृहाचा भाग झालेले आहेत, आधीचेही होते, त्या सभागृहात बसायला मिळणं, प्रश्न मांडायला मिळणं, आपली भूमिका मांडायला मिळणं हे इटसेल्फ किती समाधानाची गोष्ट आहे. याच्या उपर आणखीन काही अपेक्षा करणं हे फार अवाजवी ठरेल. ताई तुम्हाला मध्यंतरी तुमचं मतदारसंघापासून लांब ठेवलं गेलं, निरुपयोगी मिळत नव्हते, तुम्ही जाहीरपणे ते बोलणंही दाखवलं, नाराजी व्यक्त केली होती, आता सगळं हे आता पुन्हा मतदारसंघात ऑब्व्हियसली सक्रिय होणार पूर्ण ताकदीनं? मी सगळीकडे सक्रियच होते, माझ्याकडे पद असो किंवा नसो मला ज्या गोष्टी पटतात त्याच्यावर मी बोलते, ज्या गोष्टी पटत नाही त्याच्यावर मी हे नाही पटलं म्हणून बोलते. तर ते इश्यू बेस असतं, ते कोणावर व्यक्तिगत नसतं, एखाद्या महानगरपालिकेच्या कृतीवर असतं, प्रशासनाच्या एखाद्या निर्णयावर असतं आणि आपण कुठेही असलो, महाराष्ट्राच्या विधिमंडळात असलो किंवा संसदेचा भाग असलो तरी पुणे हे माझं माहेरघर आहे आणि त्यामुळे पुण्यातल्या विषयांमध्ये लक्ष घातलं जाणार नाही असं तर नक्कीच नाही होणार. एका बाजूला तुम्हाला असं बाजूला ठेवलं जात आहे असं दिसत असलं तरी वरिष्ठ नेते वरिष्ठ नेते मला आनंद काय पण तरी दरम्यानच्या गात वरिष्ठ नेते यायचे, छान पाहुणदार घेऊन जायचे तुमच्याकडे, तरी म्हणजे ठीक आहे की इथले निरोप मिळत असले तरी तुमचे निरोप योग्य ठिकाणी पोहोचत होते, आनंदाची गोष्ट आहे. थँक्यू सो मच. आणि तुम्ही सगळेजण नेहमी म्हणजे आता हे ऑफ द रेकॉर्ड, तुमच्या रेकॉर्डचं काही नाही, तुम्हाला पण मला धन्यवाद द्यायचे आहेत
कारण सगळ्यांनी माझ्या